Nisha! Murkha Nisha! Oot, now! Hey, gadhadya, oot now! Kaliwa kod alay? Lauka? Kone alay? Kai bhoot alay kai? Nai, tiri sasu wali ye, doctor anchi aayi aliye, oot na lauka. Mag ye oot de na gar, tiyat tila kai bagay chay? Arre? Mai sahib, apan ghaya na? Kahi na khatai pot tudum bharlay amcha. Ata tumhi sanga. Muhurt kai macha dharay cha? Ho, muhurta cha baghaos lagil. पण त्या आधी मुलगी बघून घ्या ना काय बोलताय वसंतराव अहो असं बोलून तुम्ही आम्हाला लाजवताय भात शिजलाय की नाही बघायला एक शीत सुद्धा पुरेसं होतंय आम्हा बायकांना ठीक आहे मग लग्नाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारासंबंधी हे काय बोलताय वसंतराव अहो व्यवहार ठरवायला हा काय गाई बैलांचा बाजार आहे का आमची तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही आजपर्यंत एवढं तुम्ही आमच्यासाठी केलं तेच केवढे उपकार आहेत आमच्यावर असं बोल नका माई साहेब उपकार कसले मित्राला दिलेल्या वचनाची पूर्तता करणं हे माझं कर्तव्यच होतं माई साहेब या लग्नाच्या बाबतीत माझी एक विनंती आहे आपल्याला कसली काही अडचण आहे का नाही नाही तसं काहीच नाही पण हे लग्न इथं माझ्या दारात व्हावं अशी माझी इच्छा आहे आहो मग त्यात विनंती कसली करताय आपली दोन्ही घरं काय परकी आहेत काय हां माई साहेब मी अगदी भरून पावलो माझी फार मोठी इच्छा पूरी केलीत तुम्ही अरे बजरंगा अरे तू बघत काय राहिलास अरे गुरुजींच्याकडे जाऊन मुहूर्त काढायला पाहिजे अहो त्यात मुहूर्त काय काढायचं काका म्हणजे मोघे गुरुजींच्या घरी जाऊन मी त्यांचा चहा पिऊन मुहूर्त काढून आणलाय गुरुजी म्हणाले की एक तारखेचा मुहूर्त अतिशय छान आहे लक्ष्मी राणीच्या लग्नाचा योगच बळा ना अरे वा वा फार मोठं काम केलंस तू मग भाईसाहेब एक तारीख पक्की ना अगदी पक्की मग आता चलू मी न जेवताच आपण आता जेवण लग्नातच गुरुजी म्हणाले की एक तारखेचा मुहूर्त अतिशय छान आहे लक्ष्मी राणीच्या लग्नाचा योगच बळा ना मग माई साहेब एक तारीख पक्की ना अगदी पक्की आता जेवण लग्नातच गुरुजी म्हणाले की एक तारखेचा मुहूर्त अतिशय छान आहे लक्ष्मी राणीच्या लग्नाचा योगच बळा ना अगदी पक्की आता जेवण लग्नातच तुझे हे नाजूक ओठ आव्हान देत आहेत मला मिळताय ना गाडी लवकर असं विचारतायत मला तरीही तुझे खट्याळ डोळे विचारतायत मला तू आहेस तरी कोण साहेब फोन आता कोण अविनाश पापानी पापानी माझं लग्न ठरवलंय काय एक तारखेला लग्न आहे माझं एक मिनिट होल्ड ऑन हे बघ मी सांगतो तसं कर काय झाली आहे मुलीला घेऊन या हो चला ना चला अगं चाललंय काय तुमचं हा तिकडे मुहूर्ताची वेळ होत आलेली आहे बस काका झालंच आमचं माझीच दृष्ट लागायची माझ्या पोरीला नवरी म्हणून जाते परक्या घरी बहीण नवरी म्हणून जाते परक्या घरी बहीण लाडक्या भावास या आता अश्रू विड कोण बजरंग 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 बेटा काका तुम्ही पुढे वा काय ग मी जरा देवघरात जाऊन येते लवकर या हो आलेच मी पटकन hey,
अरे लॉक कसं झालं? काय रे लॉक कशाला केलंस तू? मी नाही मी नाही. ए दारुगडा इथे लग्नाची वेळ चालली आणि निशा निशा बेटी डॉक्टर बघाना निशाला काय झाले? काळजी करण्यासारखं काही कारण नाही. अति आनंदामुळे किंवा मानसिक त्रासामुळे असं होऊ शकतं. आपण तिला वर जाऊन पाहूया. अहो पण अजून फेरे पुरे व्हायचे आहेत ना? झाले. नाही 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 गुरुजी अजून फेरे बाकी आहेत. असं कसं? आमचं शास्त्र सांगतं सात पावलं सुद्धा सात फेऱ्याच असतात. अगदी खरं अगदी खरं. वसंतराव आपण तिला वर घेऊन जाऊया आणि तिथे पाहूया. रामू काका चला. उचला अवकाश. काका काळजी करू नका मी आहे ना. हा डॉक्टर का पा कशाला काळजी? आपले फॅमिली डॉक्टर आहेत ते. डॉक्टर डॉक्टर घाबरण्याचं काही कारण नाही ना? नाही अजिबात काळजीचं कारण नाही. अति आनंदामुळे किंवा अतिश्रमामुळे असं होऊ शकतं. तिला औषध दिल्यानंतर ती ठीक होईल. बर मग असं कर ना आपण औषध लिहून तयार ठेवा. मी दवाखान्यात माणूस पाठवण्याची व्यवस्था करतो. हो ठीक आहे बर. डॉली पिंकी अरे कोणीतरी दरवाजा उघडा ना. कोणी आहे का? दार उघडा प्लीज. हो 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 पूजा उघडतो. घाईच्या पण ही कुलपा बंद पडायला पाहिजे का? तू तू आत काय करते? अरे मी कुठलं काय करते? मी आतमध्ये देवपूजेला गेले होते आणि हे पोरग माझ्या मागे मागे आलं. ह्याच्या मित्रांना बाहेरून दरवाजा लावून घेतला आणि दरवाजा आपोआप लॉक झाला. चल रे केव्हापासून छोटवतीये मी. नाही लग्न लागलं झालं सुद्धा नाही सुद्धा म्हणजे काय काय नाही ग. मंगलाष्टक झाली सप्तपदी सुरू होणार. निशाला चक्रांती बेशोधून खाली कोसळली. होय आता कशी येते? कुठे आहे? डॉक्टर आले. तू तू चल काहीतरी मदत होईल. चल 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 चल. निशा हे निशा निशा निशा. अरे देवा ऐन लग्नात हे कसलं विघ्न आलं. हे निशा निशा उठ ग डोळे उघड. निशा